अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण लक्षात घेता धार्मिक स्थळी आणि प्रार्थनास्थळी होणारी गर्दी टाळावी या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व धर्माच्या धर्मगुरूंशी संवाद साधला. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 19 फेब्रुवारीला तब्बल 598 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा नवीनच स्ट्रेन असल्याची चर्चा आहे. तसेच अमरावती येथील काही नमुने NIV पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शहरातील विविध धर्मांच्या धर्मगुरूंशी संवाद साधला. यावेळी धर्मगुरूंनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केलेले आहे. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. येला जामा मस्जिद ट्रस्ट कमेटी की तरफ से किया जा रहा है कि नमाज ज़्यादा से ज़्यादा अपने घरों पर अदा करें, मस्जिद में आने की कोशिश न करें, क्योंकि आज कलेक्टर साहब ने जो मीटिंग बुलवाई थी कलेक्टर ऑफिस में, इसमें ये बात सामने आई है कि भाई कोरोना पॉजिटिव बहुत लोग निकल रहे हैं. इसके लिए कलेक्टर साहब के आदेश के मुताबिक ये तय किया गया है कि भाई ज़्यादा से ज़्यादा लोग अपने घरों में नमाज अदा करें, मस्जिद में आने की कोशिश न करें और मस्जिद में ज़्यादा धूम न करें. और इसमें कोई शिकवा शिकायत न करे कि भाई ऐसा क्यों, तो मस्जिदें क्यों बंद कर रहे हैं. ये एहतियात करना है हमको बीमारी की वजह से. इसके लिए ये आज बात तय हुई है मीटिंग में कलेक्टर साहब के यहाँ पे. इंशाल्लाह इस पर सभी हम भी अमल करेंगे, आप भी अमल करें. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे शासनाने ज्या काही सूचना मंदिराच्या दर्शनाच्या बाबतीत आम्हाला आजच्या सभेमध्ये मीटिंगमध्ये केलेल्या आहेत, त्यामध्ये मुख्यतः त्यांनी सांगितलेलं आहे की शक्यतोवर आरतीच्या वेळेस गर्दी होऊ देऊ नका. 2-3 लोकांच्यापेक्षा अधिक लोक त्यावेळेस उपस्थित ठेवू नका, किंवा आरतीच्या वेळेस लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता मंदिर व्यवस्थेने करावी, या प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. व त्यासाठी आम्ही शासनाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या नियमावलीचे पालन निश्चितपणे भक्तांना करायला लावू, तो आम्ही सुद्धा त्याकडे पूर्णतः लक्ष देऊ. कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याचे तसेच प्रार्थनास्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महानगरपालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह विविध धर्माचे धर्मगुरू यावेळी उपस्थित होते. संबंधित संस्थांनी शासकीय आदेशाप्रमाणे ऑलरेडी सगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगाने रविवारी मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे आणि मंदिराची रोजची दर्शनाची वेळसुद्धा कमी करून संध्याकाळी 7:30 मंदिर सर्व जनतेसाठी बंद होणार आहे. त्रिसूत्री जी आहे, मास्क वापरा, हँड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग, याचं ऑलरेडी आम्ही आधीपासूनच सगळं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. याशिवाय आणखी अधिकतम आम्ही काळजी घेऊ आणि आपण या शासकीय प्रयत्नांना कोरोना रोखण्याच्या दृष्टीने संपूर्णपणे सहकार्य करू. आपल्या सगळ्या भक्तांच्या सहकार्यानेच हे शक्य होणार आहे. आपण सर्वांना विनंती की शासकीय आदेशाप्रमाणे आपण सर्वांनी आपलं वर्तणूक ठेवावी. धन्यवाद. माय फादर जोसलीन सभी चर्च की तरफ से बोलना चाहता हूँ. अचानक अमरावती में हॉटस्पॉट हो गई, म्यूटेशन स्ट्रेन बढ़ते जा रही है. इसको नज़र रखते हुए हमें लगता है जैसे पुराने संजर मंदी के टाइम हमने प्रार्थना की तो अपने घर में बैठ बैठ कर प्रार्थना की, वैसे करना जरूरी है. गर्दी बिल्कुल नहीं करना चाहिए. चर्च स्वर बंद करते हुए अभी कुछ अल्प समय के लिए हमारे घर में बैठ कर प्रार्थना करें. सिर्फ 5 लोग 10 लोग आना बहुत मुश्किल हो जाता है, इसलिए गर्दी न करते हुए हम अपने घर में बैठे प्रार्थना करें और हमारे कलेक्टर और सरकार को सहायता दें, कोऑपरेट करें और जल्द से जल्दी इस कोरोना को जीत ले. मात्र अमरावती शहरामध्ये वाढता कोरोना संक्रमितांचा लक्षात आकडा घेऊन सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये, बारमध्ये एवढेच नव्हे तर मंगल कार्यालयामध्ये सुद्धा 50 गर्दी बघायला मिळत आहे. विदर्भ न्यूज करिता अनिकेत ठाकरे, अमरावती.